नवरात्र उत्सव 21 तारखेला घटस्थापनेपासून सुरुवात होतो, त्यानिमित्तानं आत्ता आम्ही सर्वजण संचालक मंडळ आणि सचिव कर्मचारी या मंदिराची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. मंदिरामध्ये असलेली स्वच्छता, मंदिरामध्ये असलेली सुरक्षा आणि मंदिरामध्ये जी करायची आहेत ती विकास कामं, या दृष्टिकोनातून या मंदिराची पाहणी करण्यात येत आहे. जतन, संवर्धन आणि विकास या माध्यमातून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहोत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. याचबरोबर मंदिराच्या बाहेर भवानी मंडपामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे मोठे कार्यक्रमसुद्धा आमचा करण्याचा मनोदय आहे. सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाबरोबर आम्ही लवकरच बैठकसुद्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला लवकरच या महालक्ष्मी मंदिराचा पूर्ण कायापालट चांगल्या पद्धतीचा झालेला दिसेल. मंदिर विकास आराखड्यासाठी जो निधी प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मंजूर करून घेऊन अंतर्गत जीर्णोद्धाराच्या गोष्टी केल्या जातील. बाहेरच्या सुद्धा पार्किंग असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या सर्व मग अन्नछत्र असेल, भक्तनिवास असेल, अशा खूप गोष्टी आहेत. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण बदल हा निश्चित आपल्याला दिसून येईल. नेमणूक होऊन आमच्या अजून 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे, त्यामुळं भक्तांना ड्रेस कोड करायचा किंवा नाही करायचा हा एक प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न नवरात्रानंतर आमची बैठकही होतील. त्या बैठकीमध्ये असे येणारे अनेक विषय आहेत, त्या विषयावर चर्चा करून त्या त्यावेळी निर्णय घेतला जाईल. पूर्णपणे प्लॅस्टिक बंदीचं पत्रच या ठिकाणी दुकानदारांना दिलेलं आहे, त्यामुळं आत्तासुद्धा निदर्शनास जर आलं तर निश्चित त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.